गुढीपाडव्यानिमित्त भारतीय जनता युवा मोर्चा पनवेलच्या वतीने रील्स स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचे बक्षीस वितरण भाजपच्या शहरातील मध्यवर्ती कार्यालयात झाले. या स्पर्धेत एकूण 45 स्पर्धकांनी सहभाग घेतला. यामध्ये प्रथम क्रमांक शुभम कोळी, द्वितीय नयन सापने आणि तृतीय क्रमांक सोहन जगे यांनी पटकावला. विजेत्यांना पनवेल महापालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर, भाजप शहराध्यक्ष जयंत पगडे, माजी नगरसेविका दर्शना भुईर यांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरवण्यात आले. बक्षीस वितरण समारंभास माजी नगरसेवक अनिल भगत, स्पर्धेचे आयोजक भाजप युवा मोर्चा शहराध्यक्ष रोहित जगताप यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. युवा मोर्चा ही नेहमीच इथे युवकांसाठी ही अतिशय चांगल्या प्रकारे काम करत असते. युवकांना नेतृत्व मिळणं, युवकांच्या सर्वांगीण विकास म्हणजे पर्सनल डेव्हलपमेंटमध्ये ओव्हरऑल पर्सनल डेव्हलपमेंटचा त्यांचा विकास व्हावा यासाठी वर्षभर त्यांचे कार्यक्रम अनेक स्वरूपाचे असे चालू असतात, ज्याच्यामुळे इथं तरुणांना एक व्यासपीठ भेटतं आणि तरुण हे पुढील त्यांच्या आयुष्यामध्ये एक चांगला एक सक्षम आदर्श नागरिक म्हणून समजा तो पुढे येऊ शकेल, या देशाची सेवा करू शकेल आणि त्याचसोबत आपल्या स्वतःच्या कुटुंबाची सुद्धा इथं चांगल्या प्रकारे सेवा करू शकेल आणि या इथं स्वतःचा सुद्धा स्वतःला सुद्धा एक चांगल्या प्रकारे विकसित करून तो स्वतःला आयुष्याच्या टप्प्यावरती नेहमीच तो यशस्वी होऊ शकेल ह्यासाठी जे संस्कार त्याच्यावरती व्हायला हवेत, त्यासाठी ज्या संधी भेटायला हव्यात, अशा प्रकारच्या संध्या ह्या युवा मोर्चातर्फे वारंवार इथे आयोजित केले जातात. त्याच्याबद्दल खरोखरच मी पनवेल शहर युवा मोर्चाचे अध्यक्ष रोहित जगताप, त्याचबरोबर पनवेल रायगड जिल्हा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष चिन्मय समेळ आणि त्यांचे सहकारी पनवेल शहर युवा मोर्चाचे उपाध्यक्ष माननीय अभिषेक गोपी, त्याचे सर्व सहकारी या सर्वांचंच मी अभिनंदन करतो की खरोखर चांगल्या प्रकारचे कार्यक्रम हे ते वर्षभर घेत असतात आणि त्यामुळे युवकांना अशा प्रकारची संधी भेटत असते.